याच ठिकाणी तुमच्या पराजयाची कबर खोरली जाईल आणि इथेच तुम्हाला गाडून महाराष्ट्र नये महाराष्ट्र देशामध्ये इंडिया आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आहे मानवांनो खर तर आपले अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत परंतु आमचे मुखिया हे जरा भांबवलेल्या अवस्थेमध्ये आहेत याच कारण असं आहे की मुद्दे आता त्यांच्याकडे काही राहिले नाही दहा वर्ष आम्हाला अपेक्षा होती दोन हजार चौदा मध्ये यांनी मतं मागितली ती विकासाच्या नावानं मतं मागितली दोन हजार एकोणीस मध्ये पाच वर्ष काम न केल्यामुळे शहीदाच्या नावानं मतं मागायची पाळी आली आणि दोन हजार चोवीस मध्ये यांना भगवान के नाम दे दे बाबा म्हणायची पाळी आली म्हणजे भीक मागायची पाळी आली तरी पण लोक यांना साथ देत नाहीत महाराष्ट्रातील मुंबईकरांनी आहे पश्चिम महाराष्ट्रापासून आम्ही फिरून आलो मुंबईच्या साई जागा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी जिंकेल हे सर्वत्र वातावरण आहे तुमची साथ मिळाली हा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही सभा जी होते आहे मला विचार एकाने की म्हणे राज ठाकरे त्या सभेला जाणार आहेत म्हणलं काय फरक पडेल एकोणीस मध्ये काय झालं किती वेळा आपली भूमिका बदलवतात त्यांना कोड व्हॅल्यू देईल त्यांना फक्त एक सेलिब्रिटी म्हणून बघतात लोक आमच्याकडे कुठला इव्हेंट असला तर आम्ही सेलिब्रिटीला बोलवतो जाण्या येण्याचं तिकीट देतो बंद पाकिटात बिदागी देतो आणि त्यांना रवाना करतो सन्मानानं मला माहित नाही की बी जे पीनी या सेलिब्रिटीला बंद पाकेटमध्ये मध्ये काय दिलं जाण्या येण्याचा तिकीट दिलं की नाही हे मला माहित नाही पण लोकांची भरपूर करमणूक करायसाठी भारतीय जनता पक्षाने एक सेलिब्रिटी मात्र आणला एवढाच त्याचा अर्थ आहे त्यांची करमणूक होणार आणि मत मात्र इंडिया आघाडीला मिळेल हा विश्वास मला वाटतो आहे त्यासाठी आपल्याला विनंती आहे की पंतप्रधान सीस सभा एकोणतीस सभा महाराष्ट्रात मध्ये आहेत काल परवा घाटकोबरची घटना झाली प्रशासनाच्या नास्तेचे बडी सोळा लोकांना जीव गमावं लागला रेस्क्यू ऑपरेशन तिकडे सुरू होता तरी पण देशाचे पंतप्रधान मृतांच्या छाताळावर पाय ठेवून त्या ठिकाणून रॅली करतात मुंबई दुःखात होती त्यांची यांना परवा नाही यांना परवा यांना चिंता फक्त मताची आहे यांना चिंता लोकांच्या जीवाची नाही सत्तेसाठी सत्ता पिपासू लोक मेले मुंबई गेली तरी फरक पडणार नाही कारण मुंबईचे लुटारू म्हणून ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबईचा उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेल की बांधवान शेतकरी उद्ध्वस्त झाला दहा वर्षामध्ये दहा दोन लाख शेतकऱ्याने आत्महत्या केल्या जीएसटीच्या नावानं सामान्य माणसाला उद्ध्वस्त केलं आणि वरून लावली शेतकऱ्यावर जीएसटी लावली सरकार कुठल्या कोणासाठी आहे श्रीमंतासाठी आहे की गरीबासाठी आहे गरीबांना लुटण्याचं काम झालं श्रीमंतांना वाटण्याचं काम झालं वर्षामध्ये सामान्य माणसाचं जगणं कठीण केलं आणि वरून हे सांगतात की हमारी सरकार को जगा नाही भ्रष्टाचारियों को साथ में नहीं रखेंगे वरे मोदी साहब तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी भोपाळला सांगतात की राष्ट्रवादीने सत्तर हजार करोड रुपये का घोटाला किया आणि तिसऱ्याच दिवशी त्यांना बोलवून उपमुख्यमंत्री करतात मला एकाने सांगितलं म्हटलं काय झालं असेल म्हटलं काही झालं नाही त्या अजितला म्हटलं असेल बेटा अजित इधर आजा, कितना खाया सरदार सत्तर हजार करोड खाया अरे बहुत कम खाया ये तिजोरी की चाबी ले जा और डबल खा जा मेरा आशीर्वाद तुम पे जो जास्त खाईल त्याला मुख्यमंत्री त्याच्यापेक्षा कमी खाईल त्याला उपमुख्यमंत्री आणि ज्याना ईडीची चौकशी झाली सुरू झाली की त्याला लोकसभेची उमेदवारी असं चाललंय देश लुटणाऱ्यांना सोबत घेऊन इमानदारीच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय मुंबईकरांना महाराष्ट्र जिंकत आहोत त्यामध्ये सहाच्या सहा जागा मुंबईतल्या असल्या पाहिजेत यासाठी आपल्याला जीवाच उद्या दोन दिवस करायचंय काम सहा ही जागा आता मला काही मीडियाने विचारलं की त्यांनी तुमची सभा आणि त्यांची सभा मी म्हटलं ही सभा विजयाचा संकल्प करणारी सभा आहे ही सभा विजयाचा मुहूर्त मेळ रोवणारी सभा आहे मला सांगितलं की राहुलजी आले नाहीत राहुलजीनी आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून या देशातील लोकांची मनं जाणली लोकांमध्ये जे विष पेरलं होतं लोकांमध्ये समाजामध्ये धर्मामध्ये जी तेल निर्माण करून त्यांनी समाज आणि देश विभागण्याचं काम केलं ते जोडण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे आणि तेच का म्हणून राहुलजीनी महिन्याभरापुरी भारत जोडोच्या माध्यमातून या ठिकाणी आले होते त्यामुळे ते आज उपस्थित राहिले नाहीत पण राहुलजीनी मात्र संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींना सडो की पळो करून सोडला आहे म्हणून त्यांना विकासावर बोलता येत नाही तर ते केवळ भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान मंदिर मस्जिद करत बसले आहेत काय बोलावं आमच्या जाहीरनाम्यावर बोललेत काँग्रेस मंगल सुत्र निकाल लेगी, दो भैसे होगी तो एक भैस भी ले जाएगी कुठून हा शोध अंतात माहीत नाही झूड तरी बोलावं किती बोलावं खोट बोलावं किती बोलावं आणि यांना खोट बोलणं म्हणजे तोंड उघडलं की यांच्या मुखातून खोटेपणा निघतो असा कोणीही यापूर्वी या देशामध्ये पाहिलं नाही असे पंतप्रधान आपल्याला लागत आहेत म्हणून तुम्हाला विनंती आहे उद्याचा दिवस भारताच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला इंग्रजातून मुक्त झाला पण येत्या वीस तारखेला तुम्ही मतदान करून मुंबई करांडो देशाचं संविधान वाचवण्यासाठी देशाची लोकशाही टिकवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं मत हे महाविकास आघाडीला पडलं पाहिजेत आणि दुसरी लढाई आपण जिंकल्यामध्ये आपल्या मताचा वाटा असला पाहिजेत हे आपण आता ठरवलं पाहिजेत म्हणून एक शायर काही ते शेवट सांगतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला जो संविधान दिला आहे त्या संविधानावर बाबासाहेबांना वंदन करतो की तो चंद्र सूर्य असेपर्यंत ते संविधान आमच्या देशातील सर्वसामान्य माणसाचं रक्षण करत राहील तो कवच म्हणून काम करत राहील त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी एक या महायुग आपल्याला कवच दिलाय त्याचं रक्षण आपण करूया बाबा रुदबा मेरे सर है बाबा साहब रुदबा मेरे सर को तेरे संविधान ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है अरे औरों को जो भी मिला होगा मुकद्दर से मिला होगा हमें तो मुकद्दरबी बाबा तेरे संविधान से सं आणि अशा संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून इंडिया आघाडीचा झेंडा आपण फडकव्या असा विश्वास व्यक्त करतो आणि शेवटच सा सांगतो लोक झूट कहते है जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे लोक झूट कहते है जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे हम कहते है, अरे मिलते रहोगे तो जिंदा रहोगे 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 मिलते रहो तो जिंदा महाविकास पंजा मशाल या चिन्हाची बडन दाबून शाही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी नम्र विनंती करतो नतमस्तक होऊन विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय सेवा जय भीम सलाम वालेकुम राम राम Dan ni waduh.